काय आणि त्याच 12-17 पर्यंत वचन आपण वाचूया. परंतु त्यानं हो जिवंत देवाला सोडून देणे इतकं अविश्वासाचं दुष्ट मन तुम्हापैकी कोणाचं असू नये म्हणून जपा. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत एकमेकाला प्रतिदिवशी बोध करा. हे तो हा की पापाच्या फसवणुकीपासून तुम्हापैकी कोणी कठीण होऊ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरोसा शेवटपर्यंत दृढ धरिला तरच भरोसा शेवटपर्यंत जर तुम्ही दृढ धरून राहिला तरच तुम्ही ख्रिस्ताबरोबर पार्टनरशिप करणार आहात. कुठली पार्टनरशिप आहे? कशा पद्धतीने तुम्ही ख्रिस्ताबरोबर भागी असणार? काय त्या भरोशाची गरज आहे? कशा प्रकारचा विश्वास आहे? आम्हाला काय जपायचं? दुष्टानं अविश्वासाचं मन देऊ नये म्हणून जपायला पाहिजे. तुम्ही ज्या दिवशी प्रभूकडे वळाला त्या दिवशी विश्वासानं पृथ्वी उलटी पालटी झाली सागराच्या उंच मिळाला पर्वत हल्ले तरी गेला नाही कारण परमेश्वर माझ्या बरोबर आहे. परंतु जसं तुम्ही आध्यात्मिक जीवनामध्ये चालत असता तो सैतान तो लुसिफर तो दुष्ट तुमच्यामधलं विश्वासाचं मन हळूहळू काढायला सुरुवात करतो आणि तुमच्यातला विश्वास कधी तुम्हाला सोडून जातो हे पण तुमच्या लक्षामध्ये येत नाही. जपा, अलर्ट राहा. कशा प्रकारची परिस्थिती तुमच्या भोवती निर्माण होत आहे? ज्या परिस्थितीमुळे तुमचा देवाविषयीचा दृढ भरोसा देवाविषयीचा आरंभीचा भरोसा मी असं म्हणणार नाही की मध्यावस्थेमध्ये तुमचा विश्वास कशा पद्धतीचा आहे. जो पहिला विश्वास जे पहिलं प्रेम जे देवाविषयीची पहिली आस्था देवाविषयीची पहिली गोडी तुमच्यामध्ये होतं आणि त्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताना म्हणत होता प्रत्येक गोष्ट शक्य करणार आली आहे आणि सुरुवातीला तुम्हाला लहान लेकरं जसं ते वाढवतो तसं तुम्हाला वाढवतो नाही का? आई वडील सुरुवातीला ते मुलं लहान असतात तोपर्यंत मागितलेली प्रत्येक गोष्ट त्याला देतात. जसं सुरेश ब्रदरने सांगितलं आपलं चॉकलेट घेऊन जात. आता मुलगा मोठा झाला समजा तो अर्पण आता वाढला 30 वर्षाचा झाल्यावर ते त्याला चॉकलेट घेऊन जातील का? त्याला प्रत्येक गोष्टीसाठी मागावं लागेल. मग ते आता मुलगा म्हणणार का माझा माझ्या बाबावरती विश्वास नाही. तारण झाल्यावर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकर लवकर द्यायला सुरुवात करतो. पण तुम्ही जसं जसं वाढायला लागला त्यावेळेस तुम्हाला स्ट्रगल करावी लागते, त्यावेळेस तुम्हाला लढावं लागतं, त्यावेळेस तुम्हाला विश्वासाचा झगडा करावा लागतो, विश्वासाचं युद्ध करावं लागतं. काही गोष्टी तुमच्या हिताच्या देव तुम्हाला देईल, काही गोष्टी तुम्हाला देणार नाही. त्यावेळेस तुमचं मन अधीन होऊ नका, त्यावेळेस तुमच्या मनाला खचू देऊ नका, तुमचं मन खच घेऊन अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नका ज्याच्या तुमचा आरंभीचा भरोसा जो सुरुवात केला देवाविषयीची श्रद्धा देवाविषयीचा भरोसा देवाविषयीचं प्रेम विश्वास ठेवण्यासाठी अडखळ करून येतो आणि येतो चर्च मध्ये आराधना करतो आणि आराधना करताना तो मुद्दामून तुम्हाला बसवतो की बसा आराधना करा गीत गा उभा करा उपास करा फायद्यासाठी नाही चर्च आणि प्रार्थना आमच्या विश्वासासाठी देवाने काही दिलं म्हणून
स्वीकारलं त्या लेकरानं आपल्या आज देवापासून मिळवलं आणि मिळवल्यानंतर तो देवताला होतो. अब्राहम इसाकाचं वेदीवरती अर्पण कर वेदीवरती अर्पण करताना काही त्याला देवावरती अविश्वास दाखवला नाही. प्रिया त्याला माहिती जर माझा देव मला इसाकाला मागत आहे तर इसाकाला मागितल्यावर देव मला नक्कीच परत देणार आहे आणि तो जो इसाक माझ्या हातामध्ये तो साधारण विश्वास इसाक नसणारे देव त्याला असाधारण अशा प्रकारचा व्यक्ती बनवणार आहे. भरोसा ठेवा, विश्वास कमजोर होऊ नका. तुमच्याकडे जे नाही त्याच्याबद्दल उलट तुमचा विश्वास पक्का असू द्या. जी गोष्ट तुमच्याकडे नाही म्हणजे देव देणार आहे हो, आम्ही नाही म्हणजे देव देणार आहे, नाही म्हणजे ती गोष्ट माझ्याकडे येणार नाही सध्या देणार नाही म्हणजे परमेश्वर देणार आहे. आणि त्या परमेश्वर देईल त्याच लोक त्याच्याकडे पाहतील आणि म्हणतील समजा अब्रामाला 100 वर्षी मुलगा देण्याच्या अगोदर देवानं 30-40 वर्षाचा असताना मुलगा दिला असता तर काय घडलं असतो. उत्पत्तीच्या पुस्तकातला अब्राम हिरो कधीच बनला नसता, विश्वासाचा बाप कधी बनला नसता. या जगामध्ये परमेश्वर तुम्हाला हिरो बनवण्यासाठी काही काळ वाट पाहायला सांगेल पण विश्वास टिकवून ठेवा. कुठपर्यंत? जोपर्यंत जग सोडून जात नाही तोपर्यंत माझा विश्वास मला ठेवायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा विश्वास तोच असेल तर तुमच्या बाजूला एक दिवशी इसाक असणार आहे आणि तो इसाक तुमची साक्ष असणार आहे. तुमचा भरोसा दरवाळी पुन का त्या सैतानाने तुमच्या कानातून काय सांगितलं त्या गोष्टीविषयी विचार करू नका. काय तुमच्या कानामध्ये नाहीये येऊन तो सांगतो. नाही हो, तुम्ही किती प्रार्थना केली देवाने अजून लेखू दिलं नाही, एवढी प्रार्थना केली नोकरी अजून लागली नाही. घरी कधी येतो बसायचं, एवढी प्रार्थना केली नोकरी लागली नाही, एवढी प्रार्थना केली अजून लेखू झालेलं नाहीये. त्या सैतानाच्या कानाचा ना तो ऐकतो तुमचं जजमेंट घ्यायला सुरुवात. होय होय, काय म्हणता म्हणतो लागली का नोकरी त्याच्या काळाचा. देवाने मला गव्हर्नमेंटची ठेवली जोरात झालेली आहे मनावर. कुठेतरी प्रायव्हेट मध्ये जाऊन अर्ज देऊ नका. त्याच्या कानात सांगा रे तुला माहित नाही देव मला सरकारी जेला आहे. अरे तुम्ही काय एवढे वर्ष विश्वास ठेवला सिस्टर, चर्चला गेला, प्रार्थना केली, दशांश दिला, सगळं काय केलं, लेखून दिलं का देवानं? त्याच्या कानात सांगा देव मला जोड दिला. जोरात झालेली आहे मला देणार आहे जोडं थोडंच मला तिळ नको नाही तर 3 तिघड काम बिघडवच. सर्वोत्तम देणार. आता तुमच्याकडे भाड्याचं घर नसेल तुम्ही जाता चर्चला आणि विश्वासाचा ऐकणार कोणीतरी साक्ष सांगत आमच्या आमच्या देवानं सुंदर घर दिलं ब्रदर सुशीलला भावना घर दिलं आणि ते बघून 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 मला दिलं मला दिलं नाही तो सैतान तुमच्या काढत बघितलं का सिस्टर तुम्ही एवढं करता पण तुमच्याकडे नाही त्यांच्याकडे पहा. आणि ज्वेलचे वडील तर चर्चले आहेत त्यांच्याकडे पेक्षा घाल त्यांच्या त्यांना न येता सुद्धा एवढं भारी मिळालं आपण जाऊन काय फायदा. त्याच्या कानात सांगायचं त्यांच्यापेक्षा देव मला मोठं देतोय आणि मोठं बांधायला वेळ लागतो. भरोसा वाढू द्या कमी होऊ नका. प्रिया परमेश्वर तुम्हाला त्या स्थितीमधून नेतो त्याला तुमचा विश्वास पारखून 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 सैतानासमोर तुम्ही कुठं चॅलेंज आहात त्याला वाटतो या सैतानाला तुमच्या द्वारे चॅलेंज करावं. तो लुसिफर स्वर्गामध्ये जातो आणि येतो सध्या त्याला काय काम धरणार नाही तो काय करतो इकड दोन्हीकडनं आग लावतो इकडं पण लावतो स्वर्गात पण लावतो. इथं तुम्हाला आलो काय एवढी प्राप्त करून देव देत नाही आणि देव तिथे गेल्यानंतर जात नाही त्याला जाताना चर्च मध्ये पाकिटात पैसे ठेवतो सगळं काही त्याला आरोग्य बिरोग्य दिलेले म्हणून तो जातो चरण काढून घे. इकडं देव पण भडवतो इकडे आम्ही पण भडवतो. देव चॅलेंज करून सांगतो याचं सगळं जरी काढलं तरी मला पक्का भरोसा आहे हा मला कधी नाकारणार नाही. तुमची आणि माझी टेस्टिमनी किती आहे का आरोग्याचा माझा भरोसा तोच आहे. मी निरोगी असो किंवा माझ्यामध्ये आरोग्य असो किंवा मी निरोगी असो किंवा माझ्यामध्ये रोग असो द्या माझा भरोसा तोच आहे. कधी कधी त्या विषयामध्ये मग
आणि एवढी प्रार्थना केली मग कसं काय आधारी. आता इंटिग्री सिस्टरचं बघितलं तर जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून त्या बेडवरती सारखं आधारी पडत आहे. लुसी पण विचारतो एवढं प्रार्थना केली कुठं कुठं मीटिंगला गेला आणि का तुम्हाला आरोग्य मिळत नाही. माझा देव माझी परीक्षा पाहतो. मी निरोगी होते म्हणून चर्चला जातो ते दाखवत नाही. मी आजारी असताना सुद्धा माझ्या मंदिरामध्ये जाते. माझा भरोसा तोच आहे आणि माझ्यातलं आरोग्य मला कोणत्याही परिस्थितीमध्ये देवापासून करू शकणार नाही. कोणती गोष्ट तुम्हाला थांबवत आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला प्रतिबंध करत आहे, कोणती असं वातावरण तुमच्या भोवती निर्माण झालं की ज्याच्या परमेश्वर तुझ्यावरती प्रेम करत नाही. लक्षात ठेवा देवाने त्याचं प्रेम वनस्तंभावरती दाखवलं, त्यानं अट ठेवली नाही, त्यानं आपला प्राण वनस्तंभावरती दिला आणि दाखवलं आय लव यू, आय लव यू, मी तुझ्यावरती प्रेम करतो. प्रेमासाठी त्यानं कोणत्याच गोष्टी राखून ठेवला नाही. आणि मग बायबल सांगतं जर त्यानं पुत्र दिला तर बाकीच्या गोष्टी तुम्हाला देणार नाही का. आरोग्याचा भरोसा मजबूत ठेवा प्रिया. जो सुरुवातीचा भरोसा त्याला जपा, त्याला तडा जाऊ नका. जो सुरुवातीचा विश्वास तुमच्यामध्ये तसाच विश्वास असू द्या, त्याच पद्धतीचा विश्वास असू द्या. काय नाही तुमची परिस्थिती चांगली असेल तरी तुमची परिस्थिती बिकट असेल, कधी तुमच्यामध्ये आरोग्य असेल तरी तुमच्यामध्ये आरोग्य नसेल, कधी लोक तुम्हाला चांगलं म्हणतील कधी लोक तुम्हाला वाईट म्हणतील, कधी तुम्हाला लोक स्वीकारतील कधी तुमचा लोक नाकार करतील, कधी लोक तुम्हाला अप्रिशिएट करतील कधी लोक तुम्हाला आणि तुमचा अपमान करतील, कधी तुम्हाला देव विजय देईल कधी देव तुम्हाला पराभूत करेल, कधी तुम्हाला सक्सेस असेल कधी तुमच्याकडे सक्सेस नसेल, कधी तुमच्याकडे नोकरी असेल कधी तुमच्याकडे नसेल, कधी तुम्ही बिझनेस मध्ये टॉपला असाल कधी तुम्ही बिझनेस मध्ये शून्य असाल, पण शून्य ही तुमची साक्ष आहे. या शून्यात देव पुन्हा तुम्हाला घडवणार आहे हा तुमचा विश्वास असला पाहिजे. आता शून्य झालं म्हणून पण देवाला म्हटलं नाही पाहिजे अरे प्रभू तू माझ्या बरोबर आहे तर मी शून्य का झालो. जे लोक देवावरती प्रेम करतात ना देव त्यांना शून्य करतो. योग जास्त धार्मिक होता म्हणूनच तो शून्य झाला. प्रिया लोक त्याच्याकडे पाहिले म्हटले बाईक खूप त्याची लेकर गेले, बायको दोष देत आहे, संपत्ती गेली, आरोग्य गेलं. भरोसा तोच आहे देवाला दिलं, देवाला दिलं धन्य त्याचं नाव. तो भरोसा आहे. प्राप्त परिस्थितीवरती विश्वास ठेवू नका. परिस्थिती बदलणाऱ्या देवावरती विश्वास ठेवा. प्रिया कशी का परिस्थिती असे ना पण प्रभूमध्ये चालणं थांबू नका. तुमचा आरोग्याचा भरोसा शेवटपर्यंत दृढ ठेवा. वाचू ते वचन पुन्हा. जिवंत देवाला सोडून देणे एक अविश्वासाचं दुष्ट मन तुम्हापैकी कोणाचं असू नये. जर अविश्वास आला कान देऊ नये का. तुम्ही चर्चला आला म्हणजे तुमच्या तुम्हाला तुम्ही देवावरती विश्वास ठेवता असं नाहीये. जर तुम्ही चर्चला आला आणि मी चर्च मध्ये आलो मग माझं देवावरती प्रेम मी देवाच्या बरोबर चालत नाही हो. ती कुबडी स्त्री देवाच्या मंदिरामध्ये आली आणि तिच्यामध्ये दुरात्मा होता, तिच्यामध्ये सैतान होता आणि ती कुबडी स्त्री वर्षानुवर्ष त्या सैतानाला घेऊन चर्च मध्ये येत होती. मग काय तुमच्या बरोबर देव आहे का. तुमच्या देव नाही मग कोण आहे. सैतान सुद्धा आमच्या बरोबर चर्चला येतो, आमच्या शेजारी हात धरून बसतो. वचन ऐका विश्वास ठेवू नका. वचन ऐका विश्वास ठेवू नका. वचन ऐका विश्वास ठेवू नका. आणि बायबल सांगत जो देवावरती विश्वास ठेवत नाही तो देवाबरोबर नाही. त्यानं देवाला सोडलेलं आहे. आज तुमच्यातला विश्वास निघून गेला का मग तुम्ही देवाला सोडले. आणि तुम्ही देवाला सोडावं यासाठी त्या दुष्टानं तुमचा ताबा घेतलेला आहे. त्या दुष्टानं त्या प्रकारची परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आणलेली आहे आणि डोळ्यातून सैतान काय करतो सगळी परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आणतो, सगळं पसरून ठेवतो आणि बोलतो बघ हे काय, बघ हे विस्कटलेली घडी, बघ तुला किती शारीरिक त्रास आहे, बघ तुला किती कौटुंबिक त्रास आहे, बघ तुझ्या नोकरी देवानं तुला दिली पण सुखासुखी घास खाऊ देतो का,
बघ तुला एवढा पगार आहे पण त्या पगाराला पुरवठा आहे का? बघ तू एवढा देवाची सेवा करत आहे पण या सेवेमध्ये परमेश्वरानं तुला आनंद दिला का? सगळे विस्कटलेली परिस्थिती दाखवतो पण धन्य ते लोक विस्कटलेल्या परिस्थितीपेक्षा देवाला धरून राहतात. प्रियांनो, परिस्थिती आज ना उद्या बदलेल पण देवाविषयीचा भरोसा मात्र कधी बदलू देऊ नका. जपा आरंभीचा भरोसा तुम्ही जपा. दुसरी गोष्ट आपण वाचूया, अनुवादाचं पुस्तक 6:12-13. अनुवादाचं पुस्तक 6:12-13. पहिलं गोष्ट आम्ही पाहिलंच, आम्हाला विश्वास सांभाळायचा. अविश्वासाचं मन त्या दुष्टानं आम्हाला देऊ नये, आमच्या मनातला विश्वास कमी होऊ नये म्हणून जपणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आम्ही जपावी, काय जपावी? अनुवादाचं पुस्तक 6:12-13. ज्या परमेश्वरानं मिसर देशातून दास्यगृहातून बाहेर काढलं त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप. दुसरी गोष्ट काय जपायचं? देवानं तुला दास्यगृहात बाहेर काढले. परमेश्वरानं तुम्ही असंच इथं आले नाही हो, कोण इथं बसलेला व्यक्ती तो म्हणतो नाही मी देवाकडे येण्याच्या अगोदरच खूप चांगला होतो. कोण आहे हो? सगळेजण कुठं ना कुठं तरी अडकलेले होते. कोणी व्यसनात अडकलेलं होतं, कोणाची सिगरेट सुटत नव्हती, कोणाच्या डोक्यामध्ये वाईट विचार सुटत नव्हते, कोणाच्या वाईट सवयी सुटत नव्हत्या. पापाचे गुलाम, पापाचे दास आम्ही अशा स्वरूपामध्ये होतो. कोण मूर्ती पूजा करत होत, कोण अमंगळ अशुद्ध गोष्टी करत होत, कोण हिंसाचार करत होत, कोणी आणि एकमेकाचा मान करण्याची प्रवृत्ती, कोण अज्ञता वाढवत होत, कोणामध्ये गर्व होता, कोणामध्ये अहंकार होता, कोणाला मध्ये दुसऱ्याला दुखवण्याची प्रवृत्ती होती. प्रत्येक जण कुठं ना कुठं तरी अडकलेलं होत, पापाच्या दासत्वामध्ये अडकलेलं होत. पण नेमका प्रॉब्लेम काय? जो व्यक्ती पापात न बाहेर आला, एखादी गोष्ट सोडणं इतकं सोपं नसतं हो. चांगलं मला आठवतो, तुम्ही सोलापूरमध्ये आल्यावर एका नर्सच्या घरी प्रार्थनेला गेलो आणि मग त्याने सांगितलं की माझा नवरा सकाळी उठल्यावर दारूच्या गुत्त्यावर जातो आणि तो दारूचा गुत्ता म्हणजे त्याला उकळलेली दारू द्यावी लागत होती. अशी उकळत होती रटरटी दारू आणि तो जायचा आणि त्याचे हात थरथर कापायचे. तर तो उकळलेली ती दारू पिल्याशिवाय मला बरं वाटत नव्हतं. तो मनुष्य कधी कधी दारू पिला नाही तरी ती दारू त्याच्या शरीरामध्ये इतकी भिनलेली होती, इतकं त्या दारून त्याच्यावरती राज्य केलं होतं की तो शेजारी जर गेला तर त्याच्या अंगातनं सुद्धा दारूचाच वास येत होता, घाम सुद्धा त्याला दारूचा होता. इतकं भयानक प्रकारचं दारून त्याच्या जीवनाचा कंट्रोल केला होता आणि त्याला देवाचं वचन सांगितलं. चॅलेंज माझ्यासमोर, हा व्यक्ती बदलायला पाहिजे. मी काही काय मी तुम्हाला सांगत आहे, जपा म्हटलेले जपा. मुळीच वाटत नाही की तुम्ही तिथून सुटला तर तुम्हाला परत त्या ठिकाणात देण्यामध्ये त्याला इंटरेस्ट आहे, परत तिथं द्यायचं. आणि मग त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली, त्याला काउन्सिलिंग केलं, त्याच्या घरी रोज जाऊन बसायचो. ब्रदर असं करू नका, ब्रदर तुम्हाला स्वर्गामध्ये जायचं. आणि तो व्यक्ती त्यानं मनाचा निश्चय केला आणि तो म्हटला मी आता दारू पिणार नाही. आणि त्यानं दारू पिण्याचं बंद केलं. दारू पिण्याचं बंद केल्यावर त्यांचं मला फोन आला, मास्टर लवकर या, माझ्या नवऱ्याला ऍडमिट केलं. आणि मग मी दवाखान्यामध्ये गेलो, पाहतो तर काय त्या दारूचा अमल, त्या मेंदूला दारूची इतकी सवय लागली होती. दारू बंद झाल्याबरोबर त्याच्या डोळ्यासमोर चित्र विचित्र दिसू लागलं आणि त्याच्या डोळ्यासमोर आलं आणि ते म्हटले बघा मी आता पडलोय, पण इथं तो दुरात्मा तो सैतानाला आणि सलाईनच्या बाटलीवर येऊन माझ्या जवळ बसलेला आहे, तो मला घुगुल्या करत आहे, माझं नरड दावत आहे. का? कारण व्यसनातनं सुटणं इतकं सोपं नसतं. भयानक परिश्रम करावा लागला आणि शेवटी तो दारूच्या व्यसनातनं सुटला. डॉक्टर म्हटले याला जर आता दारू मिळाली नाही तुम्ही रिस्क घेता, असं व्यसन सोडायचं नसतं, त्याला थोडी थोडी पाजा आणि जोपर्यंत हातातनं बाहेर पडत नाहीतर हा व्यक्ती मरून जाईल. पण त्या व्यक्तीने इतका निश्चय केला होता मी मेलो तरी चालेल पण मला स्वर्ग राज्य पाहिजे. आणि त्यानं त्या दारूला हात लावला नाही, त्याने ती दारू सोडली. आणि दारू सोडल्यावर सैतानानं काही दिवस त्याला जाऊ दिलं, तो काही लगेच सोडत नाही. तो म्हणतो जाऊ द्या, त्याला थोडा दिवस विसर पडू द्या. मग तो व्यक्ती चर्च नाही लागला, बसा लागला, आराधना करू लागला. आणि एक दिवस त्याचे मित्र त्याच्या बरोबर आले, त्याला घेऊन गेले. विसरला का? तिथंच आपण प्यायचो. तुटलं नाही म्हणतो मी पित नाही, वेडायच का रे? असं कोण नसतं. तू जास्त पिऊ नको थोडीशी, मग याच्या मनात चालू पिऊ का नको, पिऊ का नको, पिऊ का नको, पिऊ का नको. एकदा मित्र नाही नाही आता मी ते सगळं सोडलेलं आहे. अरे वेडायच का? देवा देवाला होतं तेच सगळं सांगत नाही, त्याचा शोध लागायचं. वेडायच का तुला?
घ्यावी लागेल. आणि बायबल काय सांगतो, सांभाळ. काय लिहिले वाचा, ज्या परमेश्वराने तुला मिस्र देशात, ज्या परमेश्वराने तुला मिस्र देशातून दास्य गृहातून बाहेर काढलं, त्याचा तुला मिस्र पडू नये. परमेश्वर एखाद्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतो. तुम्ही आणि मी या ठिकाणामध्ये असंच आलो नाही, देवानं तुम्हाला आणि मला या ठिकाणी आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेला आहे. कोणीतरी व्यक्तीला तुम्हाला वचन सांगितलं, कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना केली, रात्र या ठिकाणामध्ये लोक प्रार्थना करत आहे का, परिश्रम करत आहात. परंतु एक व्यक्तीच्या स्थानामध्ये येते, एखाद्या व्यक्तीचे प्रॉब्लेम सुद्धा, एखादी व्यक्ती रस्त्यात बाहेर येते, एखादी व्यक्ती सवयीच्या गुलामीत बाहेर येते, एखादी व्यक्ती बदलत नाही, त्या गोष्टीचा तिला विसर पडू दे. आणि नेमकं या व्यक्तीला त्या लोकांनी फोर्स केलं, तो तिथून पळून आला, तो गेला नाही. आणि त्याला सांगितलं, पास्टर मला आज त्याने खूप आग्रह केला, म्हटलं ब्रदर त्यांच्याकडे जाऊ नका, सांभाळा, ते तुम्हाला परत घेऊन जातील. आणि झालं काय माहिती का, आज एक आपल्याला कळत की जो व्यक्ती आपल्याला पापाकडे घेऊन चाललाय, त्या व्यक्तीला जर आपण तिथं अडवलंच नाही, बाहेर सांगतं सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आता हा व्यक्ती देवाच्या सान्निध्यात राहण्याच्या ऐवजी मी किती बदललो ते बाकीच्या लोकांना दाखवायला जायचं. आता मी बदललो आणि दाखवलं, बदललो म्हणून दाखवायला गेल्यावर ते पण त्याच आहे असं. आणि बरोबर एक दिवशी त्याला घेतलं आणि जबरदस्ती करून त्याला ते पाजलं, घरी आल्यावर तो मोक्सा पक्षाला टाकला, पास्टर मी पिलो. आणि पुन्हा तो त्या व्यसनाकडे गेला, सांभाळा, शेवटी गळफास घेऊन तो गेला. पुन्हा एकदा परिवर्तनाची संधी नसणार आहे, पुन्हा एकदा बदलाची संधी नसणार आहे. एखाद्या गोष्टीतनं बाहेर पडणे याच्यासाठी देवाची कृपा लागतो. मोठमोठ्या संस्था जगामध्ये अस्तित्वात आहे, जे लोकांना काउन्सिलिंग करत आहे, परंतु त्याच्यानं कोणी बदलत नाही, लोक पुन्हा त्या रस्त्याकडे जातात. म्हणजे देव तुम्हाला बदलतो ही देवाची कृपा तुमच्यावरती आहे. परमेश्वर जर तुम्हाला या ठिकाणी घेऊन येत आहे, परमेश्वरानं जर तुम्हाला सुटका दिली, मग पुन्हा त्या बंधनामध्ये तुम्ही काय ज्या ठिकाणी प्रभूनं तुम्हाला बाहेर काढलं, सांभाळा. ज्या दास्यगृहात परमेश्वरानं तुम्हाला बाहेर काढलं, ज्याचा अमल तुमच्यावरती होता, ज्याची गुलाम तुम्ही होता, एकदा का मनुष्य त्या गुलामगिरीत बाहेर आला, पुन्हा त्या गुलामीकडे त्याने का जावं, सांभाळा. एकदा का तुम्ही त्याचे गुलाम म्हणता की गुलामाला कोणी सुटका देत नाही, गुलाम म्हणजे गुलाम. आणि लक्षात ठेवा, देव वारंवार त्याच्या पुत्राला पाठवून सुटका करण्यास सांगणार नाही, की जाणं त्याला सांग आम्ही माझा पुत्र पाठवलं, एकदा सुटका आलं नाही, एकदा येऊन तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल, एकदा येऊन तुम्हाला वचन सांगितलं जाईल, एकदा येऊन तुमच्या उद्धारासाठी प्रार्थना केली जाईल. पण ज्यावेळी तुमचं ताण होत आणि जर तुम्ही जपलं नाही, डोक्याचा इशारा समजून घेतला नाही, आपोआप तुम्ही त्याच्यामध्ये अडकला आहे. मगाशी कोणी तरी सांगितलं, सुनील फार सुंदर सांगितलं, चर्चच्या जन्माच्या वेळेस त्याच्या आईला सांगितलं की तुझ्या तुझ्या मुलाच्या पाटात तू जप, त्याला संभाळ, त्याच्यावरती वाचताना लागत होतो. चर्चेला आपण जवळ घेऊन त्याच्या आईनं त्याला गोंजार लागतो, विचारतो बाई सगळ्यांची केस कापलेले माझे का वाढलेले, मी सांगत होते बाळा जप, कारण ह्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. जोपर्यंत या पाटा तुझ्या डोक्यावरती तोपर्यंत आणि तू या पृथ्वी तलावरती सगळ्यात ताकदवान व्यक्ती असणार आहेस. पण दलीलेच्या मांडीवरती निजलेला शमशोन ती दलीला त्याला त्रास देत होती आणि त्याला विचारत होती तुझ्या अचाट शक्तीचं सामर्थ्य कशामध्ये आहे. सैतान तुम्हाला सामर्थ्य हित करणार आहे आणि त्याला माहितीये एखादा मनुष्य ज्या पापात बाहेर येतो त्यास तो ताकदवान बनतो. मी आलो तुम्ही तुम्ही अगदी ताकदवान का हो, तू माझ्याकडे देवाच्या वचनाचं खूप ज्ञान आहे म्हणून मी ताकदवान आहे. अजूनही मला पवित्र शास्त्रात मी वचन शोधावी लागतात, माझ्याकडे ज्ञान आहे म्हणून नाहीये. लोक का बदलतात, माझ्याकडे विद्वत्तेचं वचन आहे म्हणून नाहीये, कारण त्या बायबल मधलं फार काढा असं काय म्हणून लोक बदलत नाही. देवाची कृपा माझ्यावरती आहे आणि देवाची कृपा का माझ्यावरती आहे, कारण मी गुलामगिरीत बाहेर आलो होती. माझी गुलामी होऊ देऊ नका, तुमच्या जीवनामध्ये त्याला कधीच प्रवेश करता कामा नये. ज्या गोष्टी तुम्ही सोडल्या
त्याचे दुष्परिणाम पण तुम्हाला भोगावे लागणार आहे. म्हणून तो म्हणतो जपून राहा. बाप आलं की त्याचे परिणाम भोगावेच लागणार आहे. नुसतं साधो फळ खाल्लं हो, काही केलं नाही आदम, फक्त फळ खाल्लं. त्यानं काही कुणाचा खून केला नाही, त्यानं काही व्यभिचार केला नाही, नुसतं फळ खाल्लं. आणि फळ खाल्ल्यावर परिणाम काय? बागेत ना आहे तर परिणाम आहेच. मग पुन्हा सवयीचे गुलाम बनू नका. ज्या गोष्टी तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करता, कदाचित ती सोडणे तुम्हाला कठीण असेल, पण तुम्हाला सोडणं कठीण असेल तर पवित्र आत्म्याची मदत घ्या. पवित्र आत्म्याला म्हणा, पवित्र आत्म्या माझं सहाय्य कर. पवित्र आत्मा जाऊन राखून राहा, तिथे जाऊ नका. बायबल सांगत एकदा तुम्ही त्या दास्यत मात्र बाहेर आला. वाचूया म्हणजे पुन्हा ज्या परमेश्वरानं तुला मिस्र देशात दास्यगृहातून बाहेर आणलं, त्याचा तुला विसर पडू नये. म्हणून बायबल शिकवलं की तुम्हाला त्याला दासगृहातून बाहेर काढून आणलं. आणि दास्यगृहातून बाहेर काढून आणलं आणि ते आणत असताना असं झालं नाही होते, या भीमाला त्या फारोसमोर 10 प्रकारचे चमत्कार करावे लागले. फारो म्हटलं का मोशोवर राहिला आणि म्हटलं की होय आता परमेश्वर सांगत आहे की या लोकांना सुटका दे. आणि त्या ठिकाणामध्ये 10 प्रकारचे चमत्कार देवाने त्याच्या समोर दाखवले. तुमच्या समोर पण देवाने किती चमत्कार केले. तो एक व्यक्तीला तारणामध्ये आणण्यासाठी देव असंख्य लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार करतो. देवाला त्या व्यक्तीला आरोग्य द्यायचं होतं, देवाचं प्रेम त्याच्यावरती होतं म्हणून त्याला आरोग्य दिलं नाही. देवाचं प्रेम तुमच्यावरती होतं, कदाचित तुम्ही ते बघून तर देवाकडे बघावा. एवढं प्रेम देवाच तुमच्यावरती आहे. 10 चमत्कार केले. चमत्कार करत असताना वारंवार मोशे फारो समोर जात होता आणि फारो सांगत होता देवाने याला सुटका कर. आणि देव म्हणत की याला डोंगरावरती घेऊन उपासनेसाठी जा. आणि तो फारो मी याला सोडतो पण जास्त दूर जाऊ देणार नाही, जास्त दूर जाऊ नका. तुम्ही जर देवाच्या जवळ आहात, देवाच्या अधिक जवळ आहात, जवळ आले आहात, आता परत देवापासून लांब का जाता हो? तिथे जवळ येण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागले. सायकलनं उगस तुम्हाला सोडलं नाही, तो म्हटलं नाही तुझा. लक्षात ठेवा, तुम्ही जगापासून एवढं लांब आलेला आहात, आता जगाच्या थोडंही जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका. जगाच्या दृष्टिकोनात एक पाऊल तुम्ही जगाकडे टाकाल. शमशनानं एकच पाऊल टाकलं, फक्त एक पाऊल. याच्या अगोदर तो म्हणत होता नाही माझं सामर्थ्य कशामध्ये, तू जर मला ओल्या फुकाने वाजवलं तर माझ्यातलं सामर्थ्य निघून जाईल. तो वेगवेगळ्या पद्धतीने सांगत होता की माझ्यातलं सामर्थ्य निघून जाण्याचं. आणि पद्धत कोणती? ओल्या फुकाने बांधलं आणि मग बांधल्यावर ते पण शेवटी कंटाळून कंटाळून त्याला सांगावं लागलं माझं सामर्थ्य माझ्या मर्दामध्ये आहे. एक केस तोडला तर झाली ती. एवढे दिवस याच्या डोक्यावरती बटा होत्या, बटा कापताना जाग नाही आली तो हा शुद्धीवरती नाही राहा. पण पापाची गुलामगिरी जितकी भयानक असती, एकदा का मनुष्य पुन्हा त्या पापाकडे गेला की ते पाप करत असताना तो एखाद्या धुंद मनुष्यासारखा त्या पापाच्या गुलामगिरीमध्ये परत अडकतो आणि तिथून बाहेर पडणं त्याच्यासाठी कठीण आहे. मग शमशोनाला तिथं त्या पापाच्या गुलामगिरीचा परिणाम काय? तो शमशोन आधी सामर्थ्य मिळवणारा व्यक्ती होता, पण आता त्याला परिश्रम करावा लागलं, जेलमध्ये बसून दळण कांडण करावं लागलं. हा सुंदर मागशी समजून येते. देवाबरोबर राहताना मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता आणि आता ज्यावेळी जेलमध्ये पडला तर साध्या साध्या गोष्टी करत आहे, दळण कांडण. देवाबरोबर राहता त्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडत. प्रार्थने लोक निरोगी होतात, काहींना नोकरी लागते, काहींना लेकर मिळतात. पण ज्यावेळेस पापाची गुलामगिरी करतात त्या सगळे दुसरे चर्च करूनच तुमच्याकडे असतात. तिथं जात्यावरती बसून ग्रहण कांडण करणार. प्रभूनं तुम्हाला निवडलं. या जगामध्ये कितीतरी विचारवंत लोक होते, ज्ञानी लोक होते हो, कितीतरी टॉपचे सिंगर या सोलापूरमध्ये होते, या देशामध्ये या राज्यामध्ये कितीतरी चांगले सिंगर होते. आणि एवढा मोठा राजा, आता राजाला गाणं गायचं म्हणल्यावर किती नाही करतात,
राक्षाच्या दरबारामध्ये तानसेन होता, ज्या राज्याचं साम्राज्य ठराविक ठिकाणी होत आणि त्या राजाच्या अकबर राजाच्या दरबारामध्ये तानसेन गाय सगळ्यात सुंदर गाणारा, तो गायला तर पाऊस पडता, तो गायलं तर म्हणतात आणि दीप पेटला जात होता, एवढं सुंदर त्याच्या गाण्यामधली कला होती. त्या राजानं सारण राजानं त्या तानसेनला निवडलं, देवाने तानसेनला जोडून आम्हाला निवडलं, किती देवाची कृपा आमच्यावरती गायसाठी. हालेलुया. आता त्याच्या गाण्यानं ज्योती पेटत होत्या, आमच्या गाण्यानं लोक पेटत आहे, एवढी देवाने कृपा आमच्यावरती. तुमचं गाणं तुम्ही सांभाळा, देवाने तुम्हाला कृपा दिली सांभाळा, आवाज प्रभूसाठी सांभाळायचा, हे प्रार्थनेचं जीवन प्रभूसाठी सांभाळायचं, जे देवानं तुम्हाला दिलं ते सांभाळा, त्याला पुन्हा गुलामगिरीमध्ये जाऊ देऊ नका. पुन्हा ते आमचं जीवन आम्ही पापाच्या गुलामगिरीमध्ये नव्हे. आता पुन्हा कधी सुद्धा किती पण मोह झाला, कधी कधी पास येतात देवाचे गाणे गाता गाता तर एखादं सिनेमाचं गायला होतो, तो होताच होत सर. मी जिथं राहायचो तिथंच सकाळी उठल्यावर सकाळी उठल्यावर एका देवाचं गाणं लागायचं. पूर्वी मी राहिला होतो त्या विकास नगरला, आणि सकाळी 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत आणि नंतर ती मला इतकी सवय झाली की मी उठल्यावर तीच गाणं गायला होतो. आणि मग मला कळलं, अरे हे कुठलं आपलं नाही, हे दुसरंच आहे, पण आपल्याची दुसऱ्याची इतकी सवय जाते की आमच्या लक्षात पण येत नाही मी काय करत आहोत. सांभाळा, जिथून बाहेर पडला तिथं परत कधी सुद्धा जाऊ नका. जे ज्या गोष्टीचा त्याग केला ती गोष्ट परत तुमच्यामध्ये कधी येऊ नका. एखादी गोष्ट तुम्ही सोडली तर तिला परत आत्मसात करू नका. राग सोडला आता परत येऊ नका. सोडलं की सोडा, आता परत जर आणलं त्या परत रागाची गुलाम बनला, मग तुम्ही किती उपास प्रार्थना केली. बरेच लोक खूप प्रार्थना करतो पण रागावरती विजय मिळत नाही. आला तारणात आला त्यास विजय होता का? परत राग होती ना. प्रार्थना केली पण आता व्यसन सुटत नाही, सिगारेट सुटत नाही, तंबाखू सुटत नाही, भाव सुटत नाही का? ज्या दिवशी प्रभूने तुझ्यावरती कृपा केली आणि तुला सांगितलं की तो आजपासून मुक्त झाला, त्या मुक्ततेचा आनंद तो तू उभवू शकला नाही. आता कशाला मी तुला मोकळं करेल? सांगत की ज्या माणसाला 6000 भूत लागली की तो त्या कब्रस्तान मध्ये राहत होता आणि पवित्र शास्त्र सांगत आपलं अंग तकडानं ठेचून गेलं होता आणि येशू तिथे गेला, त्याला म्हटलं मोकळं. बायबल सांगतो तो शुद्धीवरती आला आणि येशूच्या चरणाजवळ बसला, कारण त्याला माहिती गुलामगिरी किती भयानक आहे आणि त्या पापाची गुलामी त्यानं सहन केलेली आहे आणि म्हणून तो म्हटला मी इथंच तुमच्या चरणाजवळ राहतो. गुलामी सुटला तर फक्त येशू जवळ राहायला शिका, त्याच्याजवळ तुला जिथं पाप आहे तिथे जाऊ नका. ज्या गोष्टी तुम्हाला देवापासून तोडत नाही त्या गोष्टीकडे जाऊ नका. ज्याच्यानं तुमची शांती जात आहे, ज्याच्यानं तुमच्या जीवनात आध्यात्मिक जीवनामधलं आणि सत्व निघून जात आहे, कोरडेपणा निर्माण होत आहे, त्या गोष्टीकडे जाऊ नका. पापाच्या गुलामगिरीत नासत पात्र तुम्ही बाहेर आला, तुम्ही स्वतःला सांभाळा. तिसरी गोष्ट वाचूया. पहिले क्रांतिकराचं पत्र 3 अध्याय 10 वचन फार सुंदर आहे. क्रांतिकराचं पहिलं पत्र 3 अध्याय 10 वचन सांभाळा जपा. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानानं मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे. त्यावरच बांधकाम कस करत आहो? काय हो जपायला सांगितलं? बांधकाम कस करतात ते जपा. फार सुंदर वाचन टायटल, फार सुंदर त्याच्या कसं बांधकाम केलं आहे. हा माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानानं कधी कधी देवाचा अनुग्रह आल्यावर मी माझ बांधकाम एखाद्या कुशल कारागिराप्रमाणे करायला सुरुवात करतो. आता तिसरी गोष्ट तुम्ही बांधकामाविषयी जपा. देवाची कृपा झाली आणि मग म्हणतो आता माझं आध्यात्मिक घर मी सुंदर ठेवणार आहे. मग रस्त्याने चालू सिनेमाचे गाणे लागले की नको, कान बंद, तारण
झालेलं आम्ही ते स्वीकारायचो. सिनेमाचे काय कशी साहित्याला समोर नाचते, कोण शिवाय गायला थांब नको, किती जमतो अध्यात्मिक बांधकाम. कोणी भांडण करायला तिथं थांबत नाही, नको नाही मला ते पटत नाही, मी निघाल निघालो तिथून, मी बांधकाम फार कुशल करतो. चर्च मधनं आल्यावर देवाचं वचन आणि त्याच्याविषयीच मनन चिंतन खरा होणे ते वाचायला सुरुवात करतो. किती सुंदर देवाचं वचन आहे, किती अद्भुत देवाचं वचन आहे. आणि मग पश्चाताप करून प्रभू या गोष्टी माझ्यामध्ये येऊ दे, माझा विश्वास कमी माझ्यामध्ये तो विश्वास येऊ दे, माझं प्रार्थनेचं जीवन कमी प्रभू मी प्रार्थना करतोय. प्रार्थनेनं तुमच्या जीवनाची रक्षा तुम्ही करण्यास सुरुवात करता. जास्त प्रार्थना, जास्त देवाविषयी बोलणं, जास्त चर्चला जाणं, जास्त संगती, जास्त फेलोशिप, सगळं काही जास्त जास्त असतो. तुम्ही कसं काय तारण टिकवलं, कसं काय वाढलं त्यावेळेला सांगत होतो. तारण झाल्यावर आम्हाला राहायला दोन खोल्या होत्या, प्रार्थनेसाठी जागा नव्हती. मग ते पुणे चुलते शिरीष आणि मी आम्हाला सगळ्यांना वाटायचं की आध्यात्मिक जीवन चांगलं असावं. मग आम्ही काय करायचो, आता प्रार्थना तर करायची, मग काय करायचं, मग आऊन पासून चतुर्शिंगीचा डोंगर खूप लांब आहे आणि त्या लांब डोंगरावरती चल आपल्याला प्रार्थनेला जागा नाही, आपण डोंगरावरती जाऊन प्रार्थना करू. चालत चालत पैसे तरी कुठले नाही, बसला पैसे नाही काय नाही, आम्ही आमच्या घरात हातातोंडाचं पोटाचं हाताचं मिलाप होण्यासाठी कठीण जात होतं. आता प्रार्थना कुठल्या नाही पैसे, चालत चालत जायचो 10-12 किलोमीटर आणि डोंगरावरती जाऊन बायबल वाचून रात्रभर प्रार्थना, दिवसभर प्रार्थना करायचो. प्रार्थना करून येताना चर्चातीच रस्त्यातून म्हटलं की त्याला सुवार्थ आध्यात्मिक जीवन बांधण्याचं काम आम्ही करत होतो. आणि मग म्हटलं प्रार्थनेची तृप्ती होत नव्हती, देव किती चांगला आहे त्याच्याशी बोलावं, रात्र बोलावं, दिवसा दिवस बोलावं आणि वाटत होतं आणि आम्हाला तृप्त होत नव्हतो. आणि म्हटलं रे आपल्याला आणखीन प्रार्थना केली पाहिजे. मग त्यानं त्या पुनमच्या काकानं तो गेला आणि शाळेचा एक शिपाई होता, त्या शिपाईशी गट्टी केली आणि त्याला म्हटलं की आणि त्याच्यावर चांगली मैत्री केली आणि मैत्री करता करता त्यानं म्हटलं का हो तुमची शाळा रात्री बंद असते आम्हाला प्रार्थनेसाठी द्याल का. आणि तो म्हटलं प्रार्थनेसाठी काही पण मी करायला तयार आहे. आणि मग म्हटलं आम्ही तुमच्या आणि तुमच्या जेवण्यासाठी आणि तुमच्या कोणासाठी प्रार्थना करायची का सांगा. तो म्हटला आमचा जेवण आहे आणि तो आजारी आहे आणि त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याला रक्ताच्या उलट्या होत आहे आणि तो नगरसेवक होता. आम्ही दवाखान्यामध्ये गेलो त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याच्या रक्ताच्या उलट्या थांबल्या आणि डॉक्टरने त्याला विश्वास दिला ज्याला इंजेक्शनच्या द्वारे आणि त्याला त्या सांगितलं की ते कुठं ब्लिडिंग होत आहे समजण्यासाठी एक गोळ्या आणावी लागेल, इंजेक्शन द्यावं लागेल. 25,000 रुपये त्याची किंमत होती आणि डॉक्टरनी ज्यासाठी प्रार्थना केली त्या प्रार्थनेनं त्याचं ते ब्लिडिंग थांबलं आणि डॉक्टर म्हणते हा मिळा करेल. तो म्हटला तुमचा देव जर एवढा मोठा आहे तरी प्रार्थनेची खोली घ्या. आम्ही बांधायला लागलो आणि रात्रभर प्रार्थना करू लागलो, रात्री प्रार्थना करत होतो. प्रत्येक जण बांधकाम करताना जपून बांधकाम करतो, पण तो तुमचं बांधकाम करताना फार सुबक करता, पण बांधत असताना तो तुम्ही बांधकाम तुम्हाला चांगल्या पद्धतीचं करू देत नाही. तुम्ही कशा पद्धतीने बांधकाम करत आहात, पाय कसं तिचं बांधकाम केलं जात, कशा पद्धतीचं बांधकाम करत आहात, देवाच्या अनुग्रहाच्या मानानं कुशल कारागिराच्या पद्धती प्रमाण पाया घातला. आणि दुसरा आता दुसरा इमारत बांधत आहे, बांधकामाचा पाया मी घातला, मी तारण चालून घेतलं आणि मी म्हटलं आता दुसरा कोण आहे. तुम्ही बांधकाम करत असताना तुमचं आध्यात्मिक तुमचं फाउंडेशन नीट करता, तुमचं तारण नीट होतं आणि पवित्र आत्मा येतो त्याच्यावरती बांधकाम करायला लागतो. दुसरा पवित्र आत्मा आहे, पण पवित्र आत्मा कसं बांधकाम करतो पहा. तुमचा प्रॉब्लेम आमचा आहे आणि बांधकाम करताना कोणती काळजी घेत नाही वाचूया. इमारत बांधत आहे, त्यावरच बांधकाम कसे करीत आहोत याविषयी प्रत्येकानं जपावं. हा जो घातलेला पाया दुसरा पाया कोणी नाही, या पायावर कोणी पाया कोण पाहिजे, बांधकामाचा पाया कोण बोला बोला. कधी कधी आणि बांधकाम कोणासारखं हो, आमचं बांधकाम ना ते फार पॉवरफुल आहे, त्यांच्यासारखं आमचं बांधकाम त्यांच्यासारखं. कोण तुझा आयडल कोण, तुझा आदर्श कोण, आमच्या बांधकाम का व्यक्ती ते माझा आयडल आहे. पवित्र शास्त्र सांगत त्यांचंही बांधकाम कच्च, तुझंही बांधकाम कच्च, तेही पडत तूही पडशील, पण न पडणार बांधकामाचा पाया प्रभू येशू ख्रिस्त आहे. दुसऱ्याचं जीवन पाहून तुमचं आध्यात्मिक जीवन रचू नका, येशू ख्रिस्ताचं जीवन पाहून तुमचं आध्यात्मिक जीवन रचा. आणि दुसरा व्यक्ती
बांधकाम करत कोणी कोणी सोनं रूप मोलमान पाषाण लाकूड कसलं बांधकाम करतो कोण तुम्ही कसलं बांधकाम करता हे जपा काही लोकांनी बांधकाम केलं ते मोलमान पाषाणानं बांधकाम केलेलं आहे देवींचं बांधकाम मोलमान पाषाण दिनाकरांचं बांधकाम सोन्याचं बांधकाम आहे समग्र लोकांसमोर अशा प्रकारचं आयडल निर्माण केलं कठीण परिस्थितीमध्ये एवढ्या परीक्षेमध्ये सुद्धा दिनाकरने आपला विश्वास गमावला नाही मुलगी मरून पडली आणि मेलेली मुलगी त्याने 3 दिवस समोर ठेवली आणि प्राप्त फुला त्यांना वाटलं मी लोकांसाठी प्राप्त करतो आणि लोक मेलेले जिवंत होते माझी मुलगी पण जिवंत व्हायला पाहिजे आणि त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर मुलगी जिवंत झाली सगळ्या वर्तमानपत्रामध्ये टीव्हीवरती बातमी झळकली दिनाकरन मुलीला बरं करू शकला नाही त्याची मुलगी जिवंत झाली नाही म्हणून बांधकाम त्यांचं सोन्याचं होतं म्हणून टिकलं हो दुसरा कुठला देवाने काय जो मलाच काय देऊ शकत नाही तुमचं बांधकाम सोन्याचं दगडाचं लाकडाचं का गवताच आहे जपा गवताचं बांधकाम असलं ना सोलापुरात आधीच वादळ 12 महिने वारं वाहतो आणि जर वारं आलं तर गवत लगेच उडून जातं तसं कसं कधी कधी जीवनात वादळ येतं आणि आध्यात्मिक जीवन कुठं उडून गेलं कळत पण नाही का बांधकाम करणारा नीट केलंच नाही हो वा गवताचं बांधकाम करून ठेवले आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त झालं का विश्वास उद्ध्वस्त झाला का प्रार्थना आता बंद झाली का प्रार्थना उडून गेली का संकटानं वादळ तर असणार आहे येशूचं आणि वादळाचं जुनं नातं आहे प्रेसिस म्हणतात का येशू आहे म्हटलं की वादळ येणार आहे आणि जर वादळ नको असेल तर येशूला सोडून द्यावं येशूला सोडलं की वादळ येणार नाही पण येशू आहे म्हटलं की वादळ येणार आहे म्हणून तर मी पाहतो शिष्य नावेत होते आणि येशू नावेमध्ये झोपला वादळ तिथं आलं जर येशूला स्वीकारलं तर वादळ येणार आहे प्रॉब्लेम वादळाचा नाही प्रॉब्लेम तुम्ही बांधकाम करताना जपलं नाही आणि बांधकाम करताना जपलं नाही म्हणून काय वादळानं वादळाचं काम केलं गवतानं गवताचं काम केलं पाया कसत राहिलं घर उडून गेलो ज्यांचं घर उडून गेलं ते चर्च मध्ये दिसत नाही मग कुठं असतात ते म्हणतात आम्ही बरं जास्त देवाच्या जवळ जाऊ नये हो जास्त गेलं की प्रॉब्लेम होतो का नाही प्रॉब्लेम येणार बाळूचं घर गवताचं घर बांधून ठेवलं मौलवान पाषाणाचं घर जर बांधलं असताना किती संकट आले असते कधी होऊन राहिले असता बेणींची पत्नी म्हणते बेणीन एक चांगला पाळक आहे पण सगळ्यात वाईट पती आहे त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिला आणि ते म्हटले पाळक म्हणून खूप नाव आहे त्याचं त्याच्यासारखा पाळक नाही पती म्हणून सगळ्यात वाईट आहे तरी त्याच घर टिकलं कारण मोलमान पाषाणाचं घर काय तुम्हाला लोक काही बोलले म्हणून तुमचं आध्यात्मिक जीवन तुटलं का मग कशा पद्धतीचं बांधकाम आहे वादळानं उडून गेलं थोडस संकट आलं उडून गेलं तुमचं बांधकाम तुम्ही लोकांसाठी करत नाही तुमचं बांधकाम तुम्ही प्रभूसाठी करत आणि मी तुम्हाला सांगतो लोकांना तुम्ही कसंही बांधकाम केलं तरी पटत नाही का बांधकाम करा लोकांना ओपनिंगला बोलवा मग ओपनिंगला काय हा सुंदर हो हे मार्बल दुसरा जास्त खर्च केला बरं का लाकडी केलं असत तर पैसे वाचले एकाच असतं पैशाकडे एकाच असतं कला दुसरीकडे कसंही बांधकाम केलं तर पसंत लोकांना पडत नाही पण जो बांधकाम पाळत तो त्याच्यासाठी करायला सुरुवात करावी तो बांधकाम लोक तुमच्या आध्यात्मिक जीवनातले दोष काढते लोकांना लोकांचं काम करू द्या म्हणून तुम्ही अशा पद्धतीने तिथं आता मला त्याच्यावरती खूप चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे पण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये तो तो काही सोन्याचं बांधकाम आहे काही मोलमान रत्नानं पाषाणानं केलेलं बांधकाम आहे आणि काही त्या गवताचं पाषाण आणि सोन्याचा वापर त्याच्यामध्ये केला गेलेला आहे जर मंदिर बांधता तर त्याच्यामध्ये
कणखरपणा असू द्या प्रियांनो. आध्यात्मिक जीवन हे कणखर असलं पाहिजे. ते लेजरेच असता कामाने कधी थोड्या थोड्या गोष्टींनी तुमचं आध्यात्मिक जीवन सोडून देऊ नका. मी असं म्हणेल हर्ट होऊ नका. आम्ही म्हणाल खाऊ कधी कधी म्हणतो मी हर्ट झालो. हर्ट झालं म्हणजे काय झालं काय मी हर्ट झालो मी हर्ट झालो एवढं कमजोर आहे तुम्ही हार्ट पाहिलं. जो हर्ट होतो त्याला हर्ट फेलचा अवकाश असं नाही. आणि जो हर्टच होत नाही ना समजायचं त्याचं बांधकाम टिकणार बांधकाम आहे. मी नाही हर्ट होत कधी किती पण हर्ट करण्याचा प्रयत्न करा मी हर्ट होत नाही का कारण दगडी बांधकाम आपटणारे लोक फुडून जातील पण माझं बांधकाम तसंच राहणार आहे. हर्ट होऊ नका. तुमचं बांधकाम मजबूत असू द्या. बांधकाम सुंदर दगडाच आहे पण त्याच्या खाली जर नीट काही नसेल ना सिमेंट पेमेंट असेल तर पुढून काढतील. सोनं जर टाकलं ना आगणीची परीक्षा आली तर त्या विटेला वीट धरून ठेवणार आहे दगडाला धरून ठेवणार आहे. सोनं टाकाव आता आगणीच्या पलीकडे तुमची कसली परीक्षा होणार आहे. पावसाने परीक्षा झाली तर वाळू निघून जाईल सिमेंट निघून जाईल पण आगणीमध्ये टिकणारं बांधकाम सोन्याचं बांधकाम आगणीसारखी परीक्षा होत असताना सुद्धा तुम्ही मजबूत आहात. आणि एवढे संकट आले तरी तुम्ही कसे टिकून आहात. सगळी स्टोरी सांगितली मी परवा सहज काढते लवकर आले आणि म्हटलं एवढं सगळं मी सहन केलं. तेवढी पिक्चरच्या स्टोरी सारखं वाटतंय. होय हो माझ्यावर घरकुली काढलं तर फार गाज आहे. तसं हे सगळं जीवन असंच आहे पण यातल्या जीवनाला लोकांसमोर तुम्हाला घडवायचं दाखवून द्यायचं की जर देव आमच्या बरोबर येतो काही सुद्धा पडणार नाही. एक वीट सुद्धा पडू देऊ नका. बांधकाम सांभाळा. तुमच्या बांधकामाला कुठं भंगार पडत नाही ते सांभाळा. कशा पद्धतीचं बांधकाम करत आहात. आणि म्हणून बांधकामाविषयी जपा म्हणून सांगितले वाचा वचन ते पुन्हा बोलकडे पुढचं पाहूया तेवढंच एक देवाच्या अनुग्रहाच्या मानानं कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला. दुसरा त्यावर इमारत बांधत आहे. त्यावरच बांधकाम कस करावं कसे करीत आहो याविषयी प्रत्येकानं जपावं. येशू ख्रिस्त घातलेला पाया त्याच्यापासून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही म्हणजे घालूच नका. या पायावर कोणी सोनं रूप मोलवान पाषाण लाकूड गवत पेंढा याने बांधतो. काय होईल बांधणाऱ्या प्रत्येकाचं काम बांधताना सगळ्याला आवडतं ते. आता फार एवढे मोठे मोठे बंगले झाले पण ते कधी कधी लोणावर जाऊन झोपडीत खायला आवडतं. किती सुंदर वाटत आहे किती सुंदर झोपडी आहे पण राहतो का झोपडीमध्ये. बांधताना मात्र बांधकाम चांगलं पाहिजे. बघा बसायला काही काय झोपडीमध्ये बरं वाटतं म्हणजे असं वाटतं की फार गारवा आहे बांधावर तुमची झोपडी. काही काळ झोपडीत राहायला आवडतं आणि त्या म्हणतो की छान वाटतं ते जुने दिवस आठवतात. पण बांधकाम करताना मात्र कोणी कवताचं करतं कोणी पेंड्याचं करतं कोणी सोन्याचं करतं कोणी पाषाणाचं करतं. प्रत्येक जण कशा पद्धतीचं बांधकाम करतो जपा का जपा म्हटले रे कारण बांधकाम कोणता दिवस हो कुठला दिवस आम्ही म्हणतो तो दिवस मी विसरणार नाही. उघड दिवस माझ्या आयुष्यात तो दिवस फार व्हायला काय मी देवाची फार वाट पाहिली पण देवाने मला उत्तर दिलं नाही. तो दिवस काही केलं नाही पण मी हॉस्पिटलमध्ये होतो तो दिवस नाही विसरणार. तू काही केलं नाही म्हणून दवाखान्यामध्ये आहे. हा दिवस तुझ्या बांधकामाला उघड करण्याचा दिवस आहे. तू प्रार्थना केली पण त्या प्रार्थनेचं उत्तर तुला मिळालं नाही तुझी परीक्षा करण्यात आली तो दिवस. तू विश्वास ठेवला आराधना केली आपल्या जीवनातलं सर्वोत्तम देवाला दिलं तो दिवस. पण त्या दिवशी
दिवशी तुला उत्तर मिळालं नाही, तो दिवस त्या दिवशी तुझं बांधकाम उघडलं गेलं, आणि तो दिवस ज्या दिवशी तुझ्याकडे भाकर नव्हती तो दिवस, तो दिवस ज्या तुझ्या अंगावरती वस्त्र नव्हतं तो दिवस, तो दिवस ज्या तुझ्या चालण्यामध्ये शक्ती नव्हती आणि तरी तू देवाच्या मंदिरामध्ये आधीच मंदिरामध्ये आलास, तो दिवस त्या दिवसामध्ये परमेश्वर म्हणत हे बांधकाम अतिशय सुंदर बांधकाम आहे, जपून बांधकाम केलं आहे, जपून बांधकाम. तुम्हाला धन्यवाद देतो, बांधकाम आपण इतकं सुंदर करत आहोत. गेल्या शनिवारी जसे पिंटूच कळालं, त्याचा भाऊ त्या नाड्यामध्ये पडला आणि सगळे दुःखात होते, पण त्याचं मन दिलं होतं चर्च मध्ये नेमकं काय करावं, आला वर्षिप केली, देवाने नेलं म्हणून वर्षिप थांबले नाही का, बांधकाम पक्का आहे. मला जरी जायची वेळ आली ना, तरी सुद्धा उपासनाच करावी, हे बांधकाम पक्क आहे, पक्क बांधकाम किंवा परिस्थिती प्रमाणे जळणार बांधकाम असू देऊ नका, परिस्थिती प्रमाणे उडणार बांधकाम असू देऊ नका, बांधकाम दगडासारखं मजबूत असू द्या, सोन्यासारखं मजबूत असू द्या, किती कसोटीत जात लागलं तरी सुद्धा देवाविषयीचा भरोसा आम्ही कमी करणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या बांधकामाकडे अजूनही म्हणजे एकच वचन माझं त्याचं स्पष्टीकरण मी देणार नाही, कारण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बांधकाम कसं का करावं. तर पहिले करंती करायचं पत्र 8:9 बांधकाम तेवढं मजबूत करणं काय गरजेचं आहे, पहिले करंती करायचं पत्र 8:9 तरी तुमची मोकळी दुर्बळास ठेस लागण्याचं कारण होऊ नये. आपण असंच एवढाच बांधवर का, तुमचं किचन कसं याला ते कसं बांधलेलं आहे का, मग ह्याची साईज काय, मग ते सांग असं असं अहो आपल्या घरामध्ये असंच किचन बांधवर का. या जगासाठी तुम्ही आदर्श आहात, या शहरासाठी तुम्ही आदर्श आहात. दुर्बळ लोक ज्यांच्याकडे ज्ञान नाही, ज्यांना ख्रिस्त माहित नाही, ते लोक तुमच्या घराचं बांधकाम करून बांधणार आहे. तुमचाच पाया मजबूत नसला तुमचंही बांधकाम पडेल आणि त्यांचंही बांधकाम पडेल. सांभाळा, दुर्बलास ठेच लागेल अशा प्रकारचं वर्तन आमच्या आतून घडू नये की ज्याच्यानं दुसऱ्याचं बांधकाम पडेल. सो व्यक्ती प्रार्थनेपासून दूर जाईल, मला पाहून लोक देवाकडे येणार आहेत आणि मला पाहूनच माघारी जाणार आहेत. तुमचं बांधकाम मी सांभाळलं तर मला तुम्हाला सांगू द्या, सोलापूर शहर ख्रिस्तमय होऊन जाईल. आमच्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना इश्यू समजेल, प्रत्येकानं जपावं. देवाकडे आमची हीच प्रार्थना असणार आहे की प्रभू तू आम्हाला जर आम्हाला संपा, आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवर उभं करूया, नतमस्तक होऊया, आपल्या मानापण झुकूया. देवाचं वचन आपल्याकडे आले नाही तो आम्हाला शिकवत आहे, आम्ही आमचं बांधकाम जपा.